दरम्यान एक मोठी बातमी समोर येते. या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालेला आहे. या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय आणि या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख हे जखमी झाल्याचं देखील कळतंय. माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोठे नेते अनिल देशमुखांवर आता हल्ला झाल्याचं कळतंय. या घडीची ही मोठी बातमी आपण पाहतोय आणि या हल्ल्यामध्ये आता अनिल देशमुख हे जखमी झालेले आहेत असं देखील कळतंय. या घटनेत अनिल देशमुख जखमी झालेले आहेत असं त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं कळतंय. आपण पाहतो या घडीची ही मोठी बातमी आहे. दरम्यान आता हा हल्ला कुणी केला, ही दगडफेक कुणी केली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. मात्र झी24 तासच्या माध्यमातून ही दृश्य आपण पाहतोय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे. नेमका आजच प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि त्यानंतर ही मोठी घटना घडलेली आहे. अनिल देशमुख या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं देखील कळतं आहे. नेमका हा हल्ला कुणी केला, हा हल्ला नेमका कसा झाला हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय झी24 तासच्या माध्यमातून. अनिल देशमुख यामध्ये गंभीर जखमी झालेले दिसत आहेत. त्यांच्या डोक्याला मोठी इजा झालेली देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय आणि ते आता गंभीर जखमी या हल्ल्यामध्ये झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर सध्या आता उपचार देखील सुरू आहेत अशी माहिती समोर येते आहे. मात्र या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. आजच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि त्यानंतर हा हल्ला झालेला आहे. या घटनेमुळे आता आपण पाहतोय पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या डोक्याला भली मोठी इजा झालेली देखील आपण पाहतोय. रक्तस्राव देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे. अमर काणे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अमर, आपण पाहतोय खळबळजनक अशी घटना आहे, नेमकं काय घडलेलं आहे? सांगतासभा आठवून अनिल देशमुख काटोलच्या दिशेने निघाले होते बिष्णूर मार्गाने आणि त्यावेळेस त्यांच्या गाडीवर बेला फाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख सुद्धा गंभीर जखमी झाल्याची एक माहिती येते आहे. हे त्यांच्याकडील व्यक्तींनी काही सांगण्यात आलंय पण ते दगडफेक नेमकी कोणी केली हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेली नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहे आणि अनिल देशमुख यांना आता प्राथमिक उपचाराकरता काटोलला सध्या नेण्यात आलेलं आहे अशी माहिती आहे. निश्चितच अमर, सध्या त्यांची प्रकृती कशी आहे कारण जी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत अनिल देशमुखांच्या डोक्याला भली मोठी इजा झाल्याचं दिसतंय. त्यांची दगडफेक कोणी केली हे कळलं नाही. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती येत आहे. पण बिष्णूर फाट्याजवळ म्हणजे नरखेड करून काटोलकडे येताना बिष्णूरच्या फाट्याजवळ ही दगडफेक झालेली आहे आणि त्याच्यात अनिल देशमुख हे जखमी झालेले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्याकडे काही लोकांकडून देण्यात येते. अमर, हा हल्ला नेमका कुठं झाला, किती वाजता झाला आणि नेमका कशा पद्धतीने, कारण त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आणि त्यामध्ये इतरही कोणी जखमी झालं का, काय या संदर्भात अधिक माहिती? हा संपूर्ण परिसर जो आहे तो नरखेड परिसर नागपूर पासून साधारणतः 1.5 तासाच्या अंतरावर आहे. ते नरखेड येथील सभा आटपून काटोलच्या दिशेने येत होते आणि बिष्णूरच्या फाट्याजवळ बेला फाट्याजवळ काही अज्ञात लोक त्यांच्या गाडीसमोर आले. अनिल देशमुख हे गाडीच्या समोर च्या बाजूला बसले असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि तिथे त्यांच्यावर दगडफेक त्यांच्या गाडीवर झाली आणि या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला इजापत झाली.